सांगलीतील महापुराच्या स्थितीत बकरी ईद साजरी न करण्याचा निर्णय सांगलीतील मुस्लिम समाजाकडून घेण्यात आलाय. कोणतीही कुर्बानी न करता केवळ नमाज पठण करून साध्या पद्धतीनं यंदाची बकरी ईद साजरी करण्याचा निर्णयही मुस्लिम समाजाने ठरवलाय. तसंच इतर ठिकाणच्या मुस्लिम समाजाने पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे यावं असं आवाहन देखील करण्यात आलंय. उद्या सोमवार दिनांक 12 रोजी बकरी होत असताना आपल्या सांगली सह आपल्या ग्रामीण भागामध्ये अनेक ठिकाणी पुराची आपत्ती आलेली आहे आणि ह्या काळामध्ये पुराची आपत्ती आल्यामुळं आपल्याला सामोरं जात असताना या ठिकाणी आपण उद्याची ईद ही निश्चितपणे आपण साध्या पद्धतीने आपल्या प्रत्येक मशिदीमध्ये सर्व समाजाच्या माणसं नमाज पढून अदा करणार आहेत आणि त्या दिवशी उद्याच्या दिवशी कुठल्याही बकरीची कुर्बानी आम्ही करणार नाही आणि निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये सांगली शहरामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये जे पूर आलेलं आहे ह्या संकटाला मात करण्याकरता आपण सर्व दोन मिळून या ठिकाणी एकत्र तर सामना करूया आणि निश्चितपणे सर्व माझ्या मुस्लिम बांधवांना विनंती आहे उद्या आपण आपल्या प्रत्येक मशिदीमध्ये आपण नमाज पठण करून साध्या पद्धतीने साजरी करायची आहे.